केसांसाठी तिळाच्या तेलाचे फायदे काय असतात? तिळाच्या तेलाचे सौंदर्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला माहीत नसतील तर आजच्या व्हिडिओमध्ये ती नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत. फक्त फायदेच नाही तर तिळाच्या तेलाचे काही तोटेसुद्धा असतात, ते सुद्धा आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहत आहे लोकमत सखी. खरं तर तिळाच्या तेलाचे इतके फायदे आहेत ना की तुम्ही जर त्याबाबत ऐकलं ना तर ते जाणून तुम्ही हैराण नक्कीच व्हाल. तिळाच्या तेलामध्ये विटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन आढळतं, जे आपल्या हेअर ग्रोथसाठी आणि स्किनसाठी फायद्याचं ठरतं. तर सर्वात आधी चला जाणून घेऊयात की केसांच्या संपूर्ण पोषणासाठी तिळाचं तेल कसं ठरतं फायदेशीर. केसांच्या पोषणासाठी तिळाचं तेल वापरावं. तिळाचं तेल हलकं गरम करून घ्या, मग या कोमट तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्काल्पवर मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग नॉर्मल पाण्याने तुम्ही केस धुवून टाका. यामुळे केसांना आतून प्रॉपर पोषण मिळत राहतं. चमकदार केसांसाठी केसांना तिळाचं तेल लावल्याने त्यांचा कोरडेपणा हा दूर होण्यासाठी मदत मिळते आणि त्यांची हरवलेली चमकसुद्धा पुन्हा येते. जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील तर तिळाच्या तेलाचा नक्कीच तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये समावेश करून घ्या. केस गळती थांबवतं. तिळाचं तेल केसांना फक्त चमकदारच नाही बनवत तर मजबूतीही देतं. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल ना तर तिळाच्या तेलाचा वापर नक्कीच तुम्हाला फायदा करून देऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी तिळाच्या तेलाने मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन तुमच्या स्काल्पवरील चांगलं होऊन जातं, ज्यामुळे केस लवकर वाढण्यासाठी मदत होते. जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर नक्कीच करावा. डँड्रफ दूर करण्यासाठी केसांमध्ये कोंडा म्हणजेच डँड्रफ खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल किंवा उवासुद्धा झाले असतील तर तिळाचं तेल हे तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. कारण कोंडा असो वा उवांचा त्रास दोन्हीपासून तुम्हाला लगेचच सुटका मिळेल. यासाठी तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये हे नक्कीच फॉलो करणं गरजेचं आहे. आता आपण जाणून घेतलंय की तिळाचं तेल हे केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं. सो आता आपण हे जाणून घेऊयात की तिळाच्या तेलाचे सौंदर्यदायी फायदे काय आहेत. मॉइश्चरायझर, तेही अगदी नॅचरल मॉइश्चरायझर. सकाळ आणि संध्याकाळ तिळाचं तेल चेहऱ्याला लावल्याने त्वचेला आर्द्रता मिळते. थंडीच्या दिवसात चेहऱ्यावर तिळाचं तेल लावल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो हा कायम टिकून राहतो. सनस्क्रीन, तिळाच्या तेलातील अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई या दोन्ही घटकांमुळे तुमच्या त्वचेतील फ्री रॅडिकल्सपासून बचाव होण्यासाठी मदत मिळते. हे तेल तुम्ही सनस्क्रीन म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि तेही अगदी नॅचरल वेमध्ये. स्क्रब, चेहऱ्यावर तिळाचं तेल लावून हलक्या हाताने मसाज करा आणि मग 5 मिनिटांनंतर चेहऱ्यावर तांदळाची पिठी लावून स्क्रब करा. स्क्रब केल्यावर तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवू शकता आणि काही वेळानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी हे शिंपडायचंय. यामुळे तुमची त्वचा कोमल होण्यासाठी मदत मिळते. नॅचरल स्क्रबच्या शोधात असाल तर हे तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. फेसपॅकमध्ये नक्की वापरू शकता तुम्ही तिळाचं तेल. तिळाच्या तेलामध्ये मुलतानी माती आणि हळद मिक्स करून 15 मिनिटं चेहऱ्यावर लावून तसंच ठेवा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल आणि जर तुम्हाला टॅनिंग झाली असेल तर त्यापासून सुद्धा बचाव होईल. नॅचरल क्लिन्झर म्हणून तुम्ही ह्याचा वापर करू शकता. तिळाच्या तेलामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करून चेहऱ्यावर लावा. मग थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर जमलेली धूळ आणि घाण निघून जाईल आणि चेहरा तेलकटही दिसणार नाही. आता आपण केसांसाठी आणि स्किनसाठी तिळाचे तेलाचे फायदे काय आहेत ते पाहिलेत. आता आपण जाणून घेऊयात की तिळाच्या तेलाचे काय तोटे असतात त्याबद्दल. एकीकडे तिळाच्या तेलाचे फायदे आहेत तर दुसरीकडे काही तोटे सुद्धा आहेत. तिळाच्या तेलाचा जास्त वापर केला तर नुकसानही होऊ शकतं. काय आहेत ते तोटे पाहूयात. वजनात वाढ होऊ शकते जर तुम्ही त्याचं जास्त सेवन केलं तर. तिळाच्या सेवनाने एलर्जीही होऊ शकते किंवा ते लावल्याने सुद्धा एलर्जी होऊ शकते. तिळ असो किंवा तिळाचं तेल, जर तुम्हाला ह्याची एलर्जी असेल तर यामुळे पचन संबंधी समस्या, डोळे सुजणं, नाक वाहणं आणि दमा यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. तिळाच्या तेलाचा जास्त वापर केला तर कोलन कॅन्सरचाही धोका उद्भवू शकतो. जर तुम्ही रक्त पातळ होण्यासाठी एखादं औषध घेत असाल किंवा इतर कोणतंही रेग्युलर औषध तुम्ही घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तिळाच्या तेलाचा वापर करा आणि सेवन करा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही कोणतीही गोष्ट ट्राय करत असाल तीही पहिल्यांदा, तर पॅच टेस्ट नक्की करून पहा
याशिवाय डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.